नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त आणि फक्त दोन इन्ग्रेडियंट्सनी आपण पांढरे झालेले केस जे आहेत ते काळे कसे करू शकतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर इथं बघा, मी एक छोटी लोखंडाची कढई घेतलेली आहे। छोटीशी आहे, खूप वाटी एवढीच आहे, कारण की आपली ही जी रेमेडी आपण बनवणार आहोत ती सुद्धा खूप कमी क्वांटिटीमध्ये लागणार आहे आपल्याला। तर चला सुरुवात करू। एक लोखंडाची कढई घ्यायची, परत एकदा सांगते लोखंडाचीच कढई घ्यायची। आणि हे बघा, आता ॲलोवेरा जेल पहिलं इन्ग्रेडियंट जे आहे आपलं ते ॲलोवेरा जेल आहे। आता इथं माझ्याकडे डबी आहे, तुम्ही पतंजलीचं जे ट्यूबमध्ये येतं ते सुद्धा वापरू शकता, कोणतंही ब्रँड तुम्ही वापरा चालतं। तर इथं आपल्याला ॲलोवेरा जेल किती घ्यायचं आहे, तर दोन मोठे चमचे घ्यायचे आहेत। म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे आपल्याला जवळपास ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। क्वांटिटी म्हणजे ॲलोवेरा जेलची थोडीशी कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही। तर इथं बघा, दोन चमचे जवळपास मी ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे। आणि या ॲलोवेरा जेलमध्ये आपण एक असा पदार्थ ॲड करणार आहोत ज्याने आपले केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे। तर हे ॲलोवेरा जेल मी वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही यूज करू शकता। तर दोन चमचे ॲलोवेरा जेलमध्ये आपल्याला तो पदार्थ कोणता घालायचा आहे, तर बघा इथं मी आता दाखवते। खूप महत्त्वाचा हा पदार्थ आहे। तर टी थ्री ऑइल, या संदर्भात मी अगोदरसुद्धा तुमच्याशी माहिती शेअर केलेली आहे आणि स्किनसाठी तर याचे फायदे तुम्हाला सांगितलेले आहे। तर पण आज आपण केसांसाठी हे टी थ्री ऑइल जे आहे ते वापरणार आहोत। इथं बघू शकता 306 रुपयाची किंमत आहे, पण ही बॉटल जी आहे ती मला पडलेली आहे 250 रुपयाला। आणि ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता, बरेच ब्रँड आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्या किमतीसुद्धा आहेत। तर महाग तेल आहे थोडंसं, काही हरकत नाही, पण केस आणि स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। तर याचे किती ड्रॉप घालायचे आहेत, किती थेंब घालायचे, तर दोन चमचे ॲलोवेरा जेलला आपल्याला 3 ते 4 थेंब हे टी थ्री ऑइल आपल्याला यूज करायचं आहे। जास्त ऑइल घालायचं नाही आहे, इशेन्शियल ऑइल आहे हे, तर जास्त ॲड करायचं नाही आहे। थोडंसंच म्हणजे क्वांटिटी जी आहे ती खूप सावधानीने वापरायचं आहे, कारण की खूप जास्त इफेक्टिव्ह पॉवरफुल हे ऑइल आहे। तर त्यामुळं फक्त आणि फक्त 3 ते 4 ड्रॉप आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे 1/2 मिनिट। आणि इथं बघा, आता थोडीशी जेवढं ॲलोवेरा जेल ट्रान्सपरंट होतं त्यापेक्षा थोडंसं आता हे तुम्हाला गाढं दिसणार आहे, म्हणजेच की तेवढं ट्रान्सपरंट दिसणार नाही मिक्स केल्यानंतर। आणि हे आता आपल्याला असंच 5-5 मिनिटाला हलवत राहायचं आहे, जवळजवळ 15 मिनिट, म्हणजे 5 मिनिटाला एकदा किंवा 3-4 मिनिटाला एकदा अधूनमधून हलवत राहा। आणि हे असंच 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे कढईमध्ये, 15 ते 20 मिनिट आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे। आणि व्यवस्थित कोट होईल कढईला तसं आपल्याला हे लावून ठेवायचं आहे कढईला। आणि बघा, 15 ते 20 मिनिटानंतर याचा कलर असा होणार आहे, कारण की लो आहे आणि इशेन्शियल ऑइल जे आहे याची प्रक्रिया होऊन याचा कलर जो आहे तो असा बनतो। बघू शकता डार्क कॉफी कलर बनलेला आहे याचा, आणि हेच आपल्याला हवं असतं। जोपर्यंत याचा कलर असा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे कढईमध्येच ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटांनंतर हे असं दिसणार आहे आणि लगेच आता आपल्याला केसांना लावायला सुरुवात करायचं आहे। पण लावताना बघा कसं लावायचं आहे, अगोदर कंगवा करायचं आहे, 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित कंगवा करायचं आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते स्टार्ट होईल। आणि बिना कंगवा करता किंवा बिना मसाज करता आपल्याला हे डायरेक्ट लावायचं नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। तर व्यवस्थित 5 मिनिट कंगवा करा, गुंता असो किंवा नसो, कंगवा मात्र 5 मिनिट कंप्लीट करायचं आहे। आणि त्यानंतर हे आपलं जे तुम्ही मास्क म्हणू शकता किंवा याला डायसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे आपल्याला लावायला सुरुवात करायचे। बोटानेच लावा, काही हरकत नाही, तर बोटाने लावायला सुरुवात करायचे। आणि जिथं तुमचे पांढरे केस जास्त आहेत त्या भागामध्ये जास्त लावा। आणि लावल्या लावल्या तुम्हाला फरक म्हणजे जाणवतो, ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट व्हायला लागतं, आपल्या केसांना ब्लड फास्ट पोहोचायला लागतं। आणि यामुळं काय होतं, आपल्या केसांना जो पांढरा कलर असतो तो हळूहळू जाऊन त्याचा जो कलर आहे तो चेंज व्हायला लागतो आणि
कालांतराने म्हणजे साधारणतः 2 ते 3 आठवड्यानंतर तुमचे जे केस आहेत, पांढरे येणारे केस तरी येणार नाहीतच, पण जे पांढरे ऑलरेडी होते त्यांचा कलरसुद्धा चेंज होताना तुम्हाला दिसणार आहे, कारण की ब्लड सर्क्युलेशन फास्ट झालेलं आहे, होत राहणार आहे. आणि आठवड्यातून हे तुम्हाला 2 वेळा करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, इसेन्शियल ऑइल म्हणजे T3 जे ऑइल आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त 3 ते 4 ड्रॉपच यूज करायचे आहेत. तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि थोडासा हलकासा मसाज द्यायचा आहे. जवळजवळ तुम्ही 10 मिनिट याला मसाज देऊ शकता. आणि तुमच्या लक्षात येणारच आहे की डोक्याला लावल्यानंतर हे किती थंडावा देतं आपल्या डोक्याला आणि शांत मस्तपैकी झोपसुद्धा लागते. म्हणून शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की रात्रीच हे लावा आणि व्यवस्थित मसाज करून मग तुम्ही झोपून जा. असंही तुम्ही दिवसा लावला तर तुम्हाला झोप येणारच आहे, एवढं मात्र नक्की. तर या पद्धतीनं मसाज द्या आणि मग केस जे आहेत ते बांधून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा 3-4 तासानंतर तुम्ही केस जे आहेत ते धुवून टाकू शकता शॅम्पूने. जो पण तुम्ही शॅम्पू यूज करता त्या शॅम्पूने केस धुवून टाका. आणि हे आपल्याला जवळजवळ 2 ते 2 महिने केल्यानंतर तुमचा फरक, म्हणजे 2 महिने केल्यानंतर फरक जो आहे तो तुमच्या लक्षात येणारच आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा प्रत्येक गोष्टीला. या म्हणजे या ज्या रेमेडी असतात त्याला कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. परत मी एकदा सांगते. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.